मित्रांनो, माणसाने नेहमी समाधानी असावं, कारण अपेक्षा माणसाच्या संपत नसतात. एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली आणि ती अपेक्षा पूर्ण झाली तर माणूस आणखी एका गोष्टीची अपेक्षा करतो. पण मित्रांनो, प्रत्येक अपेक्षा ही पूर्ण होईलच याची काय गॅरंटी? ती जर पूर्ण झाली नाही तर मग वाट्याला फक्त दुःखच येतं, कारण आपण अपेक्षा ठेवलेली असते. आणि म्हणून माणसाने समाधानीच राहावं, कारण या अपेक्षा संपतच नसतात. मित्रांनो, खरं तर जो समाधानी माणूस असतो ना, तो कधीही कुठल्या गोष्टीचा लोभ धरत नाही किंवा कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच ना, कितीतरी श्रीमंत लोक असतात. त्यांच्याकडं पैसा आहे, गाडी आहे, गडगंज संपत्ती आहे आणि टुमदार बंगलासुद्धा आहे, पण त्यांच्याकडं समाधानाची वानवा आहे. म्हणजे ते एवढा असूनही समाधानी नाही आहेत. आणि जर एवढ्या गोष्टी असूनसुद्धा त्यांना समाधान नसेल तर मग या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात. मित्रांनो, समाधानाची अनुभूती आपल्याला आपल्या मनामध्ये होते, हो की नाही? म्हणून ज्याचा आपल्या मनावरती ताबा आहे, ज्याने आपल्या मनावरती विजय मिळवला आहे, तोच माणूस खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. कारण हे मन भिकारी आहे, ते सारखं कुठल्या ना कुठल्या गोष्टीची मागणी करत असतं. या चंचल मनाला ताब्यात ठेवण्याचं काम ज्याला जमलं, तोच खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. मित्रांनो, समाधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा समाधानाबद्दल तुमचे काय विचार आहेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे विचार मांडू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.